नमस्कार. योगाभ्यास आणि योगिक जीवनचर्या याविषयी वारंवार आपल्याशी संवाद साधतो आहे. नितांत गरज आहे जेव्हा आपण योग करतो तेव्हा जीवनचर्या सुद्धा त्याच पद्धतीने बनवण्याची. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, आहार विषयक असोत विहार विषयक असोत. अजून एक महत्वाचा विचार आहे. कुठला बरं हा विचार? तो म्हणजे विचार सुद्धा योगिक पद्धतीने आपल्याला करता येणं. बरेचदा असं होतं की आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीचा विचार करत असतो, याचा अर्थ चिंतन करीत असतो, आणि आपल्याला आवश्यकता असते की काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे आणि एका विशिष्ट दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. पण बरेचदा असं होतं की आपल्याला नेमके विचार करता येतच नाही. लक्षात येत नाही की सुरुवात कुठून करायची आपल्याला, मध्य काय त्याचा आणि पोहोचायचंय कुठं. यासाठी थोडा विवेक जागवला पाहिजे, त्यासाठी डोळे मिटून थोडं शांत बसलं पाहिजे आणि त्यासाठी थोडं वर्तमानामध्ये उपस्थित राहायला शिकलं पाहिजे. काय होईल वर्तमानात उपस्थित राहिल्यामुळे? आपल्याला थोडं तटस्थ होण्याची सवय लागेल आणि तटस्थ झालो ना आपण की जो विषय विचाराला घ्यायचा आहे, ज्या विषय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्याकडे असं थोडस आपल्याला लांबून पाहता येत आणि लांब गेलं थोडस की काही गोष्टी विशेषच चांगल्या दिसतात. आपल्याला बघा, व्यवहारामध्ये एखादी गोष्ट पाहायची व्यवस्थित किंवा आपल्याला वाचायचंय काही, तर ती अगदी आपण अगदी डोळ्याच्या जवळ नाही घेत, आपल्याला थोडीशी लांब ठेवावी लागते. लांब ठेवल्यामुळे ती चांगली दिसते. तसं आपल्या विचारांचं आहे, तसं आपल्या चिंतनाचं आहे. थोडस त्रयस्थ होऊन आपल्या विचाराकडे जर पाहिलं तर आपल्याला चटकन डिसिजन घेता येतो. मग त्यासाठी काय लक्षात घेतलं पाहिजे माहिती का? चिंतन प्रक्रिया. बघा, एका बाजूला आहे विचार प्रक्रिया, दुसऱ्या बाजूला आहे चिंतन प्रक्रिया. लक्षपूर्वक ऐका, खूप महत्वाचा विषय आपल्या समोर मी मांडतो आहे, जो योगिक जीवनशैलीमध्ये नितांत आवश्यक भाग आहे. आपल्यापैकी अनुभव असेल पुष्कळांना, मी याच पद्धतीने काम करतो आणि वेगाने पुढे कसं जायचं हे सगळं पटकन निर्णय घेऊन इम्प्लिमेंट करू शकतो, याचं कारण योगिक जीवनशैलीनुसार चिंतन. म्हणजे काय? इकडे चिंतन इकडे विचार. चिंतनाला विशेष सुरुवात असते, विचाराला कुठलीही सुरुवात नसते. विचार अखंड चालू आहेत. चिंतनासाठी तुम्हाला शांतपणे बसावं लागेल, पण विचारासाठी तुम्ही कुठलंही काम करा, आत्ता सुद्धा स्वतःच्या अंतरात डोकवा, तुमच्या लक्षातील विचार चालू आहेत, पण हे चिंतन नाहीये. चिंतनाला एक मध्य आहे, चिंतनाला एक खोली आहे. विचाराला आगापिछा नाही, तसा मध्यही नाही आणि त्याला काहीही कुठलीही खोली नाही. ते येतात जातात आणि वरवरच येतात आणि वरवरच जातात. ते गहन पातळीपर्यंत जाऊ शकत नाहीत. चिंतन हे शिस्तबद्ध आहे, विचारांना कुठलीही शिस्त नाही. चिंतन आपण करतो, विचार आपोआप येत राहतात. चिंतनाला शेवट आहे, विचारांना शेवट नाही. आणि चिंतनानंतर आपण एका विशेष निर्णयावरती डिसिजन वरती येतो. तसं विचारांमुळे होत नाही, विचार अखंड चालू राहतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं निर्णय घेणं किंवा डिसिजन मेकिंग होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, चिंतन वेगळं आहे, विचार वेगळे आहेत. म्हणून चिंतनाला बसलं पाहिजे, चिंतनासाठी वेळ दिला पाहिजे आणि विचार चिंतन कसं केलं पाहिजे? अत्यंत सकारात्मक, पराकोटीचं सकारात्मक, ज्याला अफर्मेटिव्ह म्हणतात, की जणू काही ही वस्तू मला मिळालेली आहे. जणू काही जे ध्येय प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालेलं आहेच. अशा प्रकारे आपण चिंतन करावं, चिंतनशील व्हावं, चिंतनाची पातळी गहन आणि गहनतम करत जावी. लक्षपूर्वक काम करावं लागेल,
विचारपूर्वक काम करावं लागेल, संकल्पपूर्वक काम करावं लागेल। चिंतन हा योगिक जीवनशैलीचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे असं मला अनुभवावरून वाटतं। आपल्याला काय वाटतं? वाटत नसेल तर खरोखरीच आजपासून थोडं असं वाटून घेऊन त्याचं महत्त्व लक्षात घेऊन पुढे जायला सुरुवात करा। चिंतन करून बघा, पुष्कळ पुढे जाता येईल। अगदी घरगुती क्षेत्र असो किंवा कुठल्याही मोठ्या पदावर आपल्याला कार्य करायचं असो, चिंतनाच्या मदतीने पुष्कळ पुढे जाता येईल। आणि पुढे जाताना योग तुमच्या बरोबर असेल, म्हणूनच याला आपण म्हणतो योगिक जीवनशैली। आणि आज मांडलेला विषय आहे योगिक विचारशैली। धन्यवाद।